महिलांबाबतच्या तक्रारी होऊन देखील मंत्र्यांवर कारवाई होत नसल्यानं त्याचा निषेध करण्यासाठी भाजपच्या महिला आमदार आज काळ्या साड्या नेसून घोषणाबाजी करत होत्या. तसंच या भाजपच्या महिला आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून फलकही झळकावले आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली. आज जागतिक महिला दिन आहे, पण भारतीय जनता पक्षाच्या महिला आमदार विधिमंडळात काळ्या साड्या नेसून आले, त्यांना विचारत की काय करणार, ताई काय करणार तुम्ही आज काळ्या साड्या नेसून आले? सगळं काळ्या साड्या नेसून आलो यातच सगळं काही आलेलं आहे. खरं तर आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून आपण साजरा करतो, पण इतका दिनवाना दिन मला वाटतं आज पहिल्यांदाच साजरा होत असावा. कारण आपण वर्षभर बघत असतो की एवढे महिलांवरती अत्याचार वाढतात आहे, अन्याय वाढतात आहे, याचा निषेध करण्याकरता आम्ही हा काळ्या साड्यांमध्ये या ठिकाणी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करत आहोत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पूजा चव्हाणच्या बाबतीमध्ये एक महिना, म्हणजे उद्या एक महिना होईल, आणि अजूनसुद्धा FIR त्या केसमध्ये नोंदवल्या जात नाही, त्यामुळे कळत नाही की आपण शक्ती कायदे बनवतो आहोत, अनेक गोष्टी करतो आहोत, तर नेमके कोणासाठी बनवतो आहोत? आज तरी महिला दिन आहे, कमीत कमी पूजा चव्हाणला न्याय द्यावा आज सरकारने. या गोष्टीचा सगळा विचार करूनच आम्ही या ठिकाणी आज निषेधाचा हा हत्यार उपसलेला आहे. देवेंद्रताई, आज महिला दिन आहे, तुम्ही विधिमंडळाच्या सदस्य आहात, असं असताना देखील काही होत नाही आहे हे बघून राग येतो, चिड येते, हतबलता येत वाटते? सगळ्याच महिला आम्ही विधिमंडळाच्या सदस्य आहेत, आमदार आहोत, आमच्यात आम्हालाच राग आहे असं नाही आहे. आज सगळ्याच महाराष्ट्राच्या 5.5 कोटी जी महिला ज्या आहेत त्या असुरक्षित झालेल्या आहेत. कारण पूजा चव्हाणच्या बाबतीमध्ये अजून देखील FIR होत नाही, पुरावे सबळ असताना गुन्हा दाखल होत नाही आहे, आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक वेगळा संदेश गेलेला आहे. रोज वेगवेगळ्या घटना महिलांवरच्या अन्याय अत्याचाराचा घडत आहेत, आणि त्यामुळे एका बाजूला आपण महिलांच्या सशक्तीकरणाच्या आणि सक्षमीकरणाच्या गोष्टी करतो, आणि दुसऱ्या बाजूला महिलांचं खच्चीकरण सरकारच्या माध्यमातून चालू आहे. गुन्हे न नोंदवणे म्हणजे गुन्हेगारांना मदत करणे, हे धोरण ह्या सरकारचं दिसतं आहे, आणि त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टी याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज एडी, लोकमत, मुंबई. आणि यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. बातमी नाशिक मधली आहे. महिला दिनीच महिलांनी आंदोलन केलेलं आहे. युवा स्वाभिमान महिला पार्टीतर्फे रास्ता रोको करण्यात आलेला आहे. द्वारका चौकात वाहनं रोखण्यात आलेली आहेत. महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. राज्यात महिलांवर अन्याय आणि अत्याचार वाढलेले आहेत, आणि हे अत्याचार रोखण्यामध्ये सरकार अयशस्वी ठरल्याचा आरोप या आंदोलक महिलांनी केलेला आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवर. प्रशांत, नाशिकमध्ये महिला दिनी महिलांनीच आंदोलन केल्याचा प्रकार घडलेला आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? नक्कीच अजिंक्य, खरं तर हे आजचं आंदोलन हे अनुचित होतं का उचित होतं हाच प्रश्न आता चर्चेत सगळा आलेला आहे. द्वारका चौकामध्ये वाहतूक थांबवून महिलांनी राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून महिलांवर होणारे अत्याचार थांबायला अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला आणि जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली. सगळ्यात महत्वाचं आहे की महिलांवर होणारे दररोजचे अत्याचार, अधिवेशनामध्ये येणारे सगळेच विषय, आणि या सगळ्याच विषयामध्ये फक्त वल्गना सरकारच्या माध्यमातून केल्या जात आहे अशा प्रकारचा आरोप सुद्धा या महिला आंदोलकांनी केला. काही काळ वाहतूक रोखून धरली होती. आंदोलन नेहमीच होतात, पण जागतिक महिला दिनी जर का महिलाच रस्त्यावर उतरत असेल, आणखी महिलांच्या विरुद्ध होत असलेल्या अत्याचार आणखी अन्यायाला आवाज देण्यासाठी होत येत असेल, तर हे वेगळं नक्कीच म्हणता येईल. अजिंक्य, बिलकुल. प्रशांत, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. पुढची बातमी नाशिक मधलीच आहे. नाशिकच्या विल्होळीमध्ये भीषण अपघात झालेला आहे. उभ्या कंटेनरवर येऊन पिकअप ट्रक धडकला. यामध्ये पिकअप ट्रकमधील एक जण जागीच ठार झालाय, तर एक जण गंभीर जखमी झालाय. या भीषण अपघाताची दृश्य जवळच्याच CCTV मध्ये कैद झालेली आहेत. पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात घडलेला आहे. कंटेनरला पिकअप ट्रकनं मागून धडक दिलेली आहे. पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झालाय, तर एक जण गंभीर जखमी आहे. या भीषण अपघाताची दृश्य जवळच्या CCTV मध्ये कैद झालेली आहेत.